नागपूरमधल्या चामुंडा एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये स्फोट झालेला आणि त्या स्फोटामध्ये 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. नागपूर अमरावती मार्गावरती ही घटना घडलेली आहे. आपण दृश्य पाहतो, नागपूरमधल्या चामुंडा एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. जितेंद्र शिंगडे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. जितेंद्र, या स्फोटामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर होती, अजून किती जण जखमी आहेत? अमित, चामुंडी एक्सप्लोझिव्ह ही कंपनी आहे. नागपूर ते अमरावती महामार्गावर नागपूरपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर हायवेवर ही एक्सप्लोझिव्ह कंपनी आहे. जवळपास 1988 या कंपनीची स्थापना झाल्याची माहिती मिळते. आज दुपारी लंच टाईममध्ये काही महिला कामगार ज्या होत्या, 8 ते 10 त्यांच्यासोबत एकूण कामगारांची संख्या होती, ह्या इथे आपल्या स्टोअर रूम मध्ये पॅकिंगचं काम सुरू होतं. या कंपनीमध्ये एक्सप्लोझिव्ह म्हणजे बारूद बनवण्यात येतं, ज्यामध्ये फटाक्यामध्ये वापरात येणारी जी वात असते ती वातेचा इथे निर्मिती करण्यात येते. आणि हे जे युनिट होतं, या युनिटमध्ये ती वात जी आहे ती पॅकिंग करण्यात येते आणि त्यानंतर ती गोडाऊन मध्ये पाठवण्यात येते. मात्र लंच टाईमच्या दरम्यान इथे 8 ते 10 कर्मचारी हजर असताना अचानक स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये पूर्णच्या पूर्ण 10 कर्मचारी गंभीररित्या भाजले आहेत, ज्यापैकी 5 जणांचा जो आहे तो जागेवरच मृत्यू झालेला आहे, ज्यामध्ये 3-4 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे मृतकांमध्ये. आणि त्याचबरोबर 5 जण जे गंभीर झालेले आहेत, गंभीर जखमी आहेत, त्यामध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. त्यांना उपचारासाठी नागपूरचे पोलीस आयुक्त बोलत आहेत. त्याच्यात स्पार्क झाला किंवा आग लागली हे आतापर्यंत कळलेला नाही आहे आणि त्याच्यात जवळपास 4 ते 5 लोक मृत्युमुखी पडलेले आहे असा एक प्रथमदर्शी इथून माहिती मिळते. आता आम्ही हॉस्पिटलला जाऊ तिथे आणि 4 लोक जवळपास इंजर्ड झालेले आहेत. सुरुवातीला ही माहिती जी आहे स्टॉप नियमित ठेवल्या जात असेल, काय चूक झाली जेणेकरून स्पार्क घडला काही शॉर्ट सर्किट वगैरे? आणि त्याच्यात जवळपास 4 ते 5 लोक मृत्युमुखी पडलेले आहे असा एक प्रथमदर्शी इथून माहिती मिळते. आता आम्ही हॉस्पिटलला जाऊ तिथे आणि 4 लोक जवळपास इंजर्ड झालेले आहेत. 1986 पासून आहे, 86 पासून ही फॅक्टरी आहे आणि यांचं म्हणणं पहिल्यांदा अशी घटना घडलेली आहे. तर यांचे जे प्रोटोकॉल आहे ते प्रोटोकॉल प्रमाणे ते ठेवतात असं यांचं म्हणणं आहे. आणि बाकी जर काही त्रुटी झाली असेल तर आता तो इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे, ते पुढे आपल्याला कळेल. ये आज लगभग 1 बजे के दरम्यान में एक घटना हुई है जिसमें एक एक्सप्लोजन हुआ है. ये चामुंडा एक्सप्लोजिव फैक्ट्री है यहाँ पे और इसमें जो जो क्रैकर्स होते हैं उसमें जो वात होती है जिसको माइक्रोकोड बोलते हैं.